जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना एकटाच विकला गेला नाही, माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे, परंतु मला त्याची नीट प्रेस घ्यायची असं मी उभ्या उभ्या प्रेस घेणार नाही। मी आज तशा पद्धतीनं सगळी कागदपत्रं माझ्याकडे आहे, मी कदाचित आज इथंच घेईल किंवा उद्याच्याला पुण्यात घेईल। काही बिल्डर लोकांनी पण त्याच्यामध्ये गुंतवणूक केली, कारखाने घेतलेले, काही शेतकऱ्यांनी पण घेतलेले आहेत, काही राजकीय पक्षाशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींनी पण त्या ठिकाणी घेतलेले आहे। मी कमीत कमी मीडियाच्या पुढे जाणारा आणि वस्तुस्थितीला धरून पुढे चालणारा माणूस आहे। माझ्याबद्दल काही लोकांनी गरळपण ओकण्याचं काम केलं की बेईमानी केली। मी 90 पासून महाराष्ट्राच्या समाजकारण राजकारणामध्ये काम करतोय। उभा महाराष्ट्र मला ओळखतो की मी बेईमान आहे का शब्दाचा पक्का आहे। बेईमानी आमच्या कुणाच्या रक्तामध्ये नाही। अजित पवार यांनी जे बेनामी पद्धतीने जरंडेश्वरवर कब्जा घेतला, गुरु कमोडिटी, हा गुरु कोणी व्यक्ती आहे का? अजित पवारांनी गुरु नाव का दिलं त्यांचा स्वतःचा कंपनीला? एका बाजूला गुरु कमोडिटी मध्ये लेयर उभे केले, दुसऱ्या बाजूला जरंडेश्वर थुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड जे हे चालवत आहेत त्यांच्यामध्ये लेयर उभे केले। आणि फक्त एवढंच नव्हे, हे कारखाना चालवण्यासाठी त्यांनी जे सध्या इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या त्या जे दोन मोठे बिल्डर जे शरद पवार साहेबांनी सांगितलं त्यांच्याकडे माया सापडली, त्यांनी अजित पवारांना 100 कोटी रुपये 2008 दिले, व्याज नाही काही नाही, बस असे एक दमडीचं इंटरेस्ट नाही दिलेलं आहे। आज पण ते पैसे तसेच अजित पवारांकडे पडून आहेत। तर हा सगळा घोटाळा हायकोर्टात आपण रिपोर्ट मध्ये हे सगळं ऑब्झर्वेशन द्यावे असा मी आग्रह केला। आज जरंडेश्वर साखर कारखान्याचे मूळ संस्थापक जे 27,000 शेतकऱ्यांचे प्रतिनिधी इथे आलेले आहेत, कारखाना चालू आहे।